एवरीवन, मी वृंदा हेपाळकर, परत एकदा स्वागत आहे तुमचं माझ्या एका नवीन ब्लॉगमध्ये। तर आज परत एक नवीन दिवस, एक नवीन प्रवास, आणि आज आपण जातोय पाषाण लेक आणि पाषाण गार्डनला। तर पाषाणमध्ये तीन फेमस जागा आहेत, पाषाण लेक, पाषाण गार्डन आणि पाषाण टेकडी। तर आज आपण लेक आणि गार्डन कवर करणार आहोत। तर बालेवाडीपासून 10 किलोमीटरच्या अंतरावर आहे ते। सो लेट्स गो अँड स्टे ट्यून विथ मी। सो यस, फाइनली आपण पोहोचलेलो आहे पाषाण लेक येथे। तर हे जे लेक आहे ते पाषाणजवळ आहे आणि बालेवाडीपासून 10 किलोमीटर्स आणि मेन पुणे सिटीपासून 12 किलोमीटर्स, 12 किलोमीटरच्या अंतरावर आहे। आणि हे सेम बर्ड वॅली गार्डन सारखंच आहे। बर्ड वॅली गार्डनचा ब्लॉग मी ऑलरेडी केलेला आहे, त्याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते आहे। तर जसं मी त्या ब्लॉगमध्ये सुद्धा तुम्हाला सांगितलं, पुण्यातल्या लोकांना असं एक डॅम किंवा लेक किंवा एंटरटेनमेंटसाठी किंवा टाईम स्पेंड करायला, स्ट्रेस कमी करायला, फिरायला असे जे गार्डन्स आहेत, जे लेक डॅमसारखे जागा आहेत, त्याचं खूप जास्त अट्रॅक्शन आहे। सो असे खूप सारे लेक्स आहेत, फेमस लेक, तर त्यापैकीच एक म्हणजे हे पाषाण लेक। याचे जे टायमिंग आहे ते सकाळी 9 ते संध्याकाळी 6 वाजेपर्यंत आहे। 6 बंद होतं हे गार्डन, 6 बंद होतं हे लेक। तर हे जे आहे ते लेक आहे। अनफॉर्च्युनेटली इथे बघू शकता तुम्ही, हे पूर्ण ग्रीनरी त्यावर साठलेले आहे म्हणून लेक दिसत नाही, पण हे जे सगळं ग्रीन पार्ट आहे हा पूर्ण लेक। तर आम्ही मागच्या वेळी आलो होतो तेव्हा पूर्ण लेक दिसत होता, पण आता हे पूर्ण ग्रीनरी आल्यामुळे लेक नाही दिसत आहे। इकडे जो आहे तो वॉक ट्रॅक आहे। तर 6 वाजलेले आहेत, जायचा टाईम, लेक गेट बंद होण्याचा टाईम झाला आहे म्हणून जास्त लांब नाही जाता आला आम्हाला। पण हा जो वॉक ट्रॅक आहे हा 1 किलोमीटरपर्यंत हा असाच वॉक ट्रॅक आहे, जिथे मस्त असे झाडे आहेत, बांबूचे झाडे आहेत आणि लाकडाचे असे बेंचेस केलेले आहेत। सो इव्हनिंग वॉकला, मॉर्निंग वॉकला खूप सारे लोक येतात इथे। वीकेंड्सलासुद्धा गर्दी असते आणि खूप रिलॅक्सिंग आणि नेचर, ज्यांना नेचर आवडतं, सीन सिनरी आवडतं आणि निसर्गप्रेमी लोक आहेत त्यांच्यासाठी ही जागा आहे। खूप सुंदर पॉईंट आहे, एक इव्हनिंग, एक दिवस घालवण्यासाठी किंवा एक संध्याकाळ घालवण्यासाठी खूप सुंदर पॉईंट आहे। सो तुम्ही पुण्यामध्ये आला, बाणेर बालेवाडीमध्ये आला, तर नक्की पाषाण लेकला व्हिजिट करा। हा छोटासा ब्लॉग मी इथे सेंड करते आहे। तुम्हाला हा ब्लॉग, हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की या ब्लॉगला, व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा। बाय एव्हरीवन अँड टेक केअर।